नमस्कार. मराठी राजभाषा दिन अर्थातच मराठी गौरव दिन यानिमित्त मराठी भाषण आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजनवर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या संत तुकाराम महाराज आणि विविध संतांच्या शिकवणीने प्रेरित झालेल्या कुसुमाग्रज आणि विविध साहित्यिकांच्या साहित्याने समृद्ध झालेल्या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत जन्मलेल्या मराठी मावळ्यांना आज आपण मराठी राजभाषा दिन साजरा करत आहोत. या निमित्ताने काय होईना पण मराठी माणसाला आपल्या मातृभाषेचा सन्मान गौरव करण्याची संधी मिळते आहे. माझ्या मराठी मातेचा लावा ललाटा सुटिळा हिच्या संगे जगतील माये देशातील शाळा असे मराठी भाषेची थोरवी गाणारे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महान साहित्यिक वि वा शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मराठी बोलणारा मराठी माणूस आज जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे. कोणी शिक्षणाच्या निमित्ताने, कोणी व्यवसायाच्या निमित्ताने, तर कोणी नोकरीच्या निमित्ताने. उच्च शिक्षित होऊन इंग्रजी हिंदी सारख्या इतर भाषा अवगत करून ग्लोबल होऊन मराठी माणूस आज आपल्या आईला मातृभाषेला विसरत चालला आहे. मान्य आहे आपण जागतिकीकरणाच्या स्पर्धेत उतरला आहात, पण या स्पर्धेत मराठी भाषेला कोणीही विसरू नये. कारण जन्म झाल्यानंतर मुखातून पहिला शब्द आला तो मराठीच होता. इतरांशी संवाद सुरू करताना पहिला शब्द हा मराठीच होता हे विसरून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना घडवले ते मराठीनेच, दादासाहेब फाळके ते दादा कोंडके यांना घडवले ते मराठीनेच, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आदी संत घडले ते या मराठीच्याच कुशीत, वासुदेव बळवंत फडके सारखे आद्य क्रांतिकारक घडला तो फक्त मराठी मातीतच, सचिन तेंडुलकर ते लता मंगेशकर ही रत्ने घडली ती मराठी भूमीतच, पु ल देशपांडे कुसुमाग्रज यांसारखे साहित्यिक तृप्त केले ते मराठीनेच, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या कार्याला बळ दिले ते मराठीनेच. असे कितीतरी असामान्य कार्य करणारे असामान्य लोक या मराठी भाषेने घडविले आहे. तरी आज खंत या गोष्टीची वाटते की ज्यांना या मराठी भाषेने मोठे केले अशा उच्च शिक्षित शहरी संस्कृतीतील मंडळींना मराठी भाषेची लाज वाटायला लागली, मराठी भाषेला टाळू लागलेत. का तर म्हणे मराठी भाषेला समाजात किंमत नाही, मराठी बोलणे म्हणजे मागसलेपणाचे लक्षण. अहो ज्या मराठीने ज्या मातृभाषेने घडवले तिला पायदळी तुडवणे, तिचा अपमान करणे म्हणजे किती मोठा कृतज्ञपणा आहे. आणि हा कृतज्ञपणा अनेक मराठी माणसांकडून घडताना दिसू लागला आहे. इतर भाषांचा द्वेष मुळीच करू नका, पण मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी असे सांगून श्री संत ज्ञानेश्वरांनी मराठीचा उल्लेख ब्रह्मविद्या शब्द ब्रह्म अशा शब्दात केलेला आहे. किती महानपणा दिला आहे मराठीला. आज मराठी भाषा गौरव दिन साजरा होतोय खरा, पण मराठी टिकावी, मराठी भाषेची किंमत वाढावी यासाठी कोणते प्रयत्न करत आहोत, करणार आहोत याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने ठरवले पाहिजे जास्तीत जास्त मराठी भाषेचा उपयोग दैनंदिन व्यवहारात करेन. आपण दिवसभरात शेकडो वेळा फोन करताना घेताना हॅलो ऐवजी नमस्कार नाही का म्हणू शकत, कुणाला SMS पाठवताना मराठी शब्दांचा वापर नाही का करू शकत, हिंदी इंग्रजी चित्रपट पाहण्याबरोबरच मराठी चित्रपट पाहून मराठी कलाकारांना मराठी भाषेला प्रोत्साहन नाही का देऊ शकत, मराठी बोलूनही काम होत असेल त्यावेळी हमखास मराठी बोलून मराठीची किंमत नाही का वाढू शकत. हे आपण नक्कीच करू शकतो. मराठी भाषा वाचवणे हे काम सरकारचे किंवा कोणा राजकीय गटाचे नाही, तर हे काम प्रत्येक मराठी माणसाचे आहे. चला तर मराठी भाषेचे संवर्धन करू, मराठी शाळा मराठी भाषा टिकू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.